मानकापुर पुलिस स्टेशन अंतर्गत मामूली बात को लेकर पति ने पत्नी को बच्चे की खेलने की बैट से हमला कर जख्मी कर दिया। जानकारी के अनुसार मानकापुर पुलिस स्टेशन अंतर्गत प्लॉट नंबर 31 श्री कृष्ण नगर निवासी फिरियादी वर्षा दिलीप बुक ने अपनी मां कासाबाई खेवले के साथ घर के हॉल में सब्जी काट रही। इस दौरान पति घर पर पहुंचा और उसने पत्नी को ऑमलेट बनाने के लिए कहा। इस पर पत्नी ने ऑमलेट नहीं बनाया तो गुस्साए पति दिलीप बुकने ने पत्नी को बच्चे के खेलने की बाहर पड़ी बैट उठाई और पत्नी की पिटाई शुरू कर दी। इसमें पत्नी के सिर पर गहरी चोट लगने से पत्नी गंभीर रूप से जख्मी हो गई। फिरियादी की शिकायत पर पुलिस ने आरोपी पति के खिलाफ भांडवी की धारा 307 के तहत मामला दर्ज कर गिरफ्तार कर लिया है। आरोपी की पत्नी को एलेक्सिस अस्पताल में उपचार के लिए भर्ती किया गया है। पुलिस स्टेशन मानकापुर येथे रात्री 01:23 एक 307 गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये हकीकत अशी आहे की तिचा पती आपल्या पत्नीवर, पतीचं नाव आहे दिलीप बाबूराव बुकने, वय 52 आपल्या पत्नीवर तो संशय व्यक्त करतो। ती नोकरी करते MSEBला, ती लागलेली आहे आपल्या वडिलांच्या जागेवर आणि त्यामुळे तिची आई तिच्या घरी राहते। आई ही म्हातारी आहे, 73 आहे आणि त्या आरोपीला 18 मुलगासुद्धा आहे। तरी तो पत्नीवर संशय घेऊन त्यांनी बॅटनं पत्नीला आणि सासूला डोक्यावर मारहाण केलेली आहे। त्याच्यामुळे ते गंभीर जखमी झालेले आहे। एलेक्सिस हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे आणि त्या जखमीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला 307 गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपी ताब्यात घेतलेला आहे, त्याला वैद्यकीय तपासणी करून अटक करण्यात येते। कारण हेच आहे का ती नोकरी करते याला संशय आहे, तिचा कोणासोबत तरी अनैतिक संबंध आहे यावरून तो तिच्यावर संशय करतो आणि त्याच कारणावरून त्यानं मारहाण केलेलं आहे। मतभेद घरगुती चालत होती असं त्यांचा मुलगा म्हणते की तो आता सध्या खाली आहे, तो पहिले म्युझिक सिस्टीमचं काम करत होता, तो सध्या तो रिकामा आहे आणि त्याचं डोकं एम्प्टी माइंड इज देविल वर्कशॉप त्या पद्धतीनं चालत असेल। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़ी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, NBC News नागपुर।